आणि 7 अजून 42 42 आणि 3 45 होतं आता इथं 6 एककाने म्हणून हा गुणाकार आलेला आहे इथं 2 दशकाने म्हणून हा गुणाकार आलेला आहे आणि 7 शतकाने गुणल्यानंतर हाचा गुणाकार आलेला आहे आता या तिन्ही गुणाकारांची आपल्याला बेरीज या रेषेच्या खाली मांडायची आता या एकक स्थानाची बेरीज 2 होते दशक स्थानाची बेरीज 8 होते शतक स्थानाची बेरीज 11 होते हाचा छोटा से मांडू आपण त्यानंतर या सहस्त्र स्थानाची बेरीज 13 आणि 9 22 आणि 1 23 होते 2 हाते ही छोटे मांडू आपण इथं आणि दश सहस्त्राची जे अंक आहे तर ते अंकांची बेरीज 8 आणि 8 16 16 आणि 4 20 20 आणि 2 22 बेरीज होते याची पण हाते 2 येतात त्यानंतर लक्ष स्थानावरचे म्हणजे लाखाच्या स्थानावरचे जे अंक आहेत तर त्यांची बेरीज येते 3 आणि 2 5 5 आणि 2 7 बेरीज येते त्यानंतर त्याच्या पुढचे जे 2 अंक आहेत तर ते आहेत 1 आणि 5 या दोघांची बेरीज येते 6 आणि शेवटी 4 आणि तसंच मांडूया आता ही संख्या आपण वाचूया एकक दशक शतक सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष आणि कोटी 4 कोटी 67 लक्ष 23,000 182 असा हा गुणाकार आलेला आहे म्हणजे ह्या गुणाकाराचं शाब्दिक उदाहरणामध्ये जर रूपांतर करून घेतलं तर एका बॉक्समध्ये 67,357 सोन्याचे मणी आहेत आणि असे 726 बॉक्स माझ्याकडे आहेत तर या 726 बॉक्स मध्ये एकूण किती मणी असतील तर हे एवढे मणी असतील 726 बॉक्स मध्ये 4,67,23,182 एवढे मणी असतील अशा प्रकारे या गुणाकाराचा अर्थ आहे.